नमस्कार सध्या पावसाचं सीझन सुरू आहे बाजारात मोठ्या प्रमाणात मक्याचे कणीस आलेले आहेत त्याच मक्याच्या कणसापासून तुमच्यासाठी अशी भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे मक्याची टिक्की ही टिक्की अतिशय खाण्यासाठी ही टिक्की खाण्यासाठी चविष्ट तर आहेच त्याचबरोबर पौष्टिक पण आहे कारण त्याच्यात भरपूर अशा मी भाज्या घातलेल्या आहेत तर चला अशा पौष्टिक रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला मक्केचे कणीस घ्यायचे आहे इथे कोवळंच मक्केचं कणीस घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याचे मी दाणे काढून घेते आहे हे बघा तुम्ही बघू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नाहीतर तुम्ही हाताने पण त्याचे दाणे काढू शकतात नाहीतर किसनेने किसू पण शकतात हे बघा अशा पद्धतीने मक्याचे सगळे दाणे मी काढून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने मी हाताच्या मदतीने पण काही दाणे काढून घेतले आहे गॅसवरती दहा मिनिट मी हे कणसाचे दाणे छानपैकी उकळवून घेतले म्हणजे शिजवून घेतले आहे आता हे सगळे दाणे व्यवस्थित गार केले आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एक बटाटा मी उकडून घेतला आहे तो असा हाताच्या मदतीने कुस्करून आपण याच्यात घालणार आहोत बटाट्यामुळे बाइंडिंग करायला सोपं पडतं छान टेस्ट लागते एक चमचा अद्रक लसणाची मी इथं पेस्ट घातली आहे खलबत्त्यामध्येच मी अद्रक लसूण हे कुटून घातलं आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे आणि दोन गाजर बारीक किसून घातले आहे दोन शिमला मिरची बारीक चिरून घातली आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे तसंच एक छोटी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे टिक्की छान अशी कुरकुरीत होते एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घातलं आहे म्हणजे बेसन पीठ एक चमचा काळ्या मिरीची पावडर घातली आहे काळी काळी मिरी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती एक चमचा पावडर घालायची आहे थोडासा गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घातली आहे एक चमचा ऑरिगॅनो घातला आहे ऑरिगॅनो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे एक चमचा जिरा पावडर व एक चमचा धने पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे पाणी न घालता हे सगळं असं हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याच्यातमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही हे बघा हाताच्या मदतीने छानपैकी हे मिक्स होतं आता थोड्या प्रमाणात पीठ घ्यायचं हाताला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे टिक्की करायला सोपं पडतं हे बघा अशा पद्धतीने पेड्याच्या आकारात आपल्याला याच्या छानपैकी टिक्क्या करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मक्क्याच्या कणसाच्या टिक्क्या करून बघा खाण्यासाठी खूप छान लागते टेस्ट हे बघा आपली टिक्की तयार झाली आहे तुम्ही ही वाफवून पण खाऊ शकतात खूप छान लागते अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिक्के करायच्या आता मी ही दुसरी टिक्की तुम्हाला करून दाखवते हे बघा थोड्या थोडा छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि हातावरती याला असं थापायचं आणि बोटातने साईड साईडच्या कडा दाबून घ्यायच्या हे बघा अशी छान आपली टिक्की तयार झाली आहे आता मी गॅसवरती पॅन ठेवून दोन मिनिट तेल छान गरम करून घेतलं होतं थोडंसंच तेल टाकायचं आहे याला आपण डीप फ्राय नाही करणार आहोत फक्त शॅलो फ्राय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एक एक टिक्की मी ह्या तेलामध्ये सोडते आहे मीडियम गॅसवरती आपल्याला या टिक्क्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा एक साईड छान आपली भाजली गेली आहे आता याला पलटी करून याची दुसरी साईड पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे इथं गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे एकदम लो ठेवायचा आहे मीडियम पण नाही म्हणजे आपल्या टिक्क्या छानपैकी व्यवस्थित शिजतात आणि छान अशा कुरकुरीत होतात हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर हे बघा आपल्या छान टिक्क्या ह्या दोघी साईडने व्यवस्थित फ्राय झाल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या कॉर्नच्या टिक्क्या ह्या झाल्या आहेत मक्याच्या कणसाच्या टिक्क्या हे बघा आपले कॉर्न कटलेट हे तयार झाले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची अशा साध्या व सोप्या पद्धतीने मक्याच्या कणसाची रेसिपी तुम्ही बनवून बघा लहान मुलं पण एकदम आवडीने खातात तुम्ही बघू शकतात आपल्या मक्याच्या कणसाची टिक्की किती छान व कुरकुरीत झाली आहे ते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद